कायदा. कायदा असतो तो जनकल्याणासाठी, पण त्यात वेळोवेळी बदल आणि सुधारणा होणं ही तितकंच महत्वाचं आहे. हे महत्व ओळखलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने. आता हेच पहा ना, गरिबांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमात सुधारणा करण्यात आल्यात. यामुळे धर्मदाय नेत्र रुग्णालय आणि वैद्यकीय केंद्रात इंट्राक्युलर शस्त्रक्रियांचा लाभ घेता येणार आहे. तसेच निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांनाही याचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारचे खूप खूप आभार.